काय झालं? तुझा चेहरा असा का झालाय? पत्र नाही आहेत ना त्या ड्रॉवर मध्ये? घाबरू नको, कुठे गहाळ नाही झाली आहे, माझ्याकडे सेफ. मला सगळं कळलंय आकाश. मला सगळं कळलंय. यावरच्या सगळ्या पत्त्यांची चौकशी केली आणि तुझं खरं ऑफिस प्रत्यक्ष पाहून आले आत्ता. सगळे पत्ते, सगळी नावं खोटी आहेत, बोगस आहे. का केलंस तो असं आकाश? हे ऑफिस आहे की दिखावा? डमी ऑफिस, फसवेगिरी. हे बघ की मला कशासाठी? म्हणजे इतके दिवस तू माझ्याकडून जे काम करून घेत होतास ते सुद्धा असंच निरर्थक निरुद्देश होत. रात्र बसून मी इथे जो डेटा फीड करत होते, जो लिहित होते, तो युसलेस होता, बोगस होता. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आकाश. किमया तू समजतेस ते तसं नाही आहे. हे 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 चुकीचं आहे सगळं. हे बघ, माझं कर्ज फेडण्याची तुझी जिद्द पाहून मी हे सहानुभूती दाखवण्याची काही गरज नाही. खोट्या ऑफिसमध्ये खोटं काम देऊन तू मला खेळवत राहिलास, हसवत राहिलास. मला या ऑफिसमध्ये एक क्षणही थांबायचं नाहीये. किमया माझं ऐकून घे. किमया सोड माझा हात. नाही सोडणार मी तुला, आता अजिबात नाही सोडणार आहे. तुला कळलंय ना? मग आता तुला सगळंच कळायला हवं. अर्धवट नको. मी काय केलं, का केलं सगळं ऐकावं लागेल तुला. मला काही ऐकावं लागेल तुला. आणि जर तू नशील ऐकणार तर मला तुला जबरदस्ती ऐकवावं लागेल. चल चल ma'am, I'm sorry if I've hurt you in any way. हे बघ, मला तुला त्रास द्यायचा नाहीये. मला फक्त माझी बाजू मांडण्याची एक संधी हवी आणि तू माझं ऐकतच नाहीस. This is not fair, Kiman. खरं काय आणि खोटं काय हे ठरवण्याआधी तुला दोन्ही बाजू कळायला हवेत. एक बाजू तू पाहिलीस ना, आता दुसरी बाजू ऐक. तुला आर्थिक मदत करता यावी म्हणून किंवा माझं कर्ज फेडल्याचं समाधान तुला मिळावं म्हणून मी हे सगळं केलेलं नाहीये. साफ खोटं आहे. वर क्रिएट केलेलं एक कारण आहे. खरं कारण हे आहे. सगळं फक्त तुझ्यासाठी केलं की नाही
तुझा सहवास मिळवण्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमासाठी. आय लव्ह यू की माया. मी अजूनही फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो. आकाश, मी तुला किती वेळा सांगितलंय माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. नसू दे ना. नसू दे. माझी काही जबरदस्ती नाही आहे, पण मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून कोणी चढवू शकत नाही. कोणीच नाही. मी तुला त्रास देत नाही. देतोय कि मी. माझं तुझ्यावर प्रेम असल्यानं कदाचित तुझ्या आयुष्यात काहीच फरक पडत नसेल, पण तुझ्या नुसत्या असण्यानं माझ्या आयुष्यात रंगत आली. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी माझी लाईफ पार्टनर म्हणून तुझी निवड केली, ते फायनल आहे. अपेक्षा का करतोय? काय वेडेपण आहे हा? माझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या मुली तुला मिळतील, पण मला फक्त तूच हवी. त्या जगातली दुसरी कुठलीही मुलगी नको आहे मला. आय डोंट हॅव एनी ऑप्शन अँड आय डोंट वॉन्ट टू डाय. अगं, तुझ्यासाठीच तर मी ते अमरनाथ वैष्णव देवीला गेलो होतो, देवाला सांगायला की प्लीज देवा माझी किमाया मला मिळू दे प्लीज. तुला मिळवण्याचा कुठलाही मार्ग असेल ना किमाया, तर तो मला मान्य आहे. त्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार. तुझ्यासाठी अशा शेकडो अनुवाणी यात्रा करेन मी, अगदी आनंदाने करेन. आकाश, मी तुला या आधीही दोनदा स्पष्ट नकार दिलाय. हो दिलास ना, दिलास, आणि मी तो ऐकलाही आहे, पण तो मला मान्य नाही आहे. किंवा कारण मीही तुला सांगितलंय की तुझा नकार म्हणजे काळ्या दगडावर चिरलेस नाही. तो बदलू शकतो, तो बदलेल, थोडेसे प्रयत्न करावे लागतील, पण तुझा नकार मी नक्की होकारात बदलेन. काय भरलंय तुझ्या डोक्यात? यासाठी इतक्या खालच्या थराला गेलास तू? मला फसवलंस? मला नाही सहन होते. मी तुला माझा चांगला मित्र मानत होते आकाश, एक व्यक्ती म्हणून खूप आदर होता तुझ्याबद्दल मला, पण तू पालताच निघालास. यापुढे आपली मैत्री राहणं शक्य नाही. तू स्पॉइल केली असती. प्रेम तर सूडच. आय हेट यू. आकाश, हेट द स्टुडंट्स. आय हेट यू. हेट यू आकाश. आय हेट यू. हेट यू आकाश. आय हेट यू. आय हेट यू. तुझा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेग नाही ना, की कधीच पुसता येणार नाही.
ज्या मुलींना घरातली कामं नीट करता येतात त्या मुलींच्या अंगी उत्तम मॅनेजमेंट स्किल्स असतात असं एक सर्वे सांगतो. आणि मला माझ्या ऑफिससाठी अशीच एक परिपूर्ण व्यक्ती हवी. या फुलांना सुद्धा तू खूप आवडलीस. तुझ्या या हसण्याचीच वाट पाहत होते ती इतके दिवस. आकाश, तू माझ्याशी बोलताना माझ्याकडे का बघत नाहीयेस? कम्प्युटर स्क्रीन कडे का बघतोस? तू दिसण्यासाठी मला तुझ्याकडे बघण्याची गरजच नाही. मला तुला आणखीन एक अर्जंट काम सांगायचं आहे. आकाश, उद्या केलं तर नाही चालणार? नाही, ऍक्च्युली ते कालच व्हायला हवं. आणि किमया, उद्या चालणार असतं तर अर्जंट असं सांगितलं असतं का? पण हे बघ किमया, या ऑफिसमध्ये असताना लक्ष फक्त कामात हवं. मला तुला नोकरीवरून काढूनच टाकायचंय. मला तुला पार्टनर करायचंय. आमचं एकच ऑफिस आहे, आमची कुठेही शाखा नाही आहे. मी सगळं फक्त तुझ्यासाठी केलं की माया. आय लव्ह यू की माया. तुमचाही गोंधळच होईल ना आता. म्हणजे बंद पडलेली रिक्षा घेऊन कसे जाणार तुम्ही? ताई, ओ ताई, ओ ताई, काय होतंय तुम्हाला? या या रिक्षात बसा, या 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 बसा. सावकाश सावकाश, या या, ओ ओ ओ बसा बसा, सावकाश सावकाश बसा. अहो काय होतंय तुम्हाला? हां, मी तुम्हाला घरी सोडू का? तुम्ही राहता कुठं ताई? ओ ओ ताई, बोला ना काहीतरी. ओ बोला ना. ओ किमया, किती वेळ फोन उचलायला? कुठेस तू? तुम्ही कोण आहात? हॅलो, कोण बोलते? हा किमयाचाच नंबर आहे ना? हो, पण तुम्ही कोण आहात? मी तिची मैत्रीण बोलतीये, समिधा. अहो ताई, तुम्ही ज्यांना फोन केलात ना त्यांना चक्कर आलीये. त्या राहतात कुठं मला माहित नाही, आणि ते सांगण्याच्या त्या अवस्थेत नाहीये. काय काय झालंय तिला? कशी आहे किमया? तुम्ही कोण आहात आणि कुठे आहे किमया? आता तुम्ही कुठे आहात? बरं वाटतंय आता किमया? थोर आहेस तू, केवढं घाबरवलंस माहितीये? काय करावं सुचत नव्हतं. नशीब काका तिथे होते आणि त्यांनी तुला इथे आणलं, नाही तर काय केलं असतस? खरंच थँक्स आहे काका. हो ताई, त्यात माझं काय, देवानं धाडलं मला तिथे. आणि त्यावेळेस यांना कुणाची तरी मदत हवी होती. नेमकं त्या रस्त्यावरचं भाडं मिळालं आणि माझी मायांना मदत झाली. अहो असं कसं? तुम्ही तिथे होता ठीक आहे, पण आजकाल ओळखीच्यांसाठी पण कोणी एवढं करत नाही. तुम्ही तो ओळख नसताना इतकं समूह. माझ्या ओळखीच आहेत ते. माझी एकदा रिक्षा बंद पडली ना तेव्हा यांनी मला मदत केली होती. बरं ताई, येतो मी. तब्येतीची काळजी घ्या, जास्त दगदग करू नका. येतो. ती शाणी असतो की मॅ, सकाळी एवढं सांगून सुद्धा तेच केलंस ना. रात्रभर जागरण झालंय, मग कशाला जायचं ना ऑफिसला? आणि मला सांग, कुहू शमा जेनी तुझ्या घरी आले होते तेव्हा पण आजारीच होतीस म्हणे तू? हे असं असताना का जायचं ग ऑफिसला? ही सगळी चक्कर वगैरे त्याच्यामुळे आलीये माहितीये? नाही ग सम, त्याच्यामुळे नाही आली आहे चक्कर. सकाळी एकदम फ्रेश होते मी, काही होत नव्हतं मला. मग अचानक काय झालं?
रजा संपली. आता पुन्हा ऑफिसला जायचं या उत्साहात मी ऑफिसला जायला निघाले. आणि अचानक मला कळलं, ज्याच्या मागे मी धावत होते ते मृगजळही नाही, एक जाळं होत. मला अडकवायला आकाशने टाकलेलं एक जाळं. जाळत तर आता मी अडकलोय तुझ्या कि मा शिकार झाली आणि आता यातून सुटका नाही. माझी तर नाहीच, तुझीही नाही. मी जितकं तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तितकीच तू लांब जाते, पण आता मी माघार घेणार नाही. तुझा निर्णय अगदी काळ्या दगडावरची कोरलेली रेष असली तरी त्या दगडाला पाझर फोडेत मी. तू मला म्हणालीस आय हेट यू. हेट द्वेष करतेस तू माझा. मी तुझ्या द्वेषावरही प्रेम करतो की माय. तुझ्या द्वेषा सकट मी तुझ्यावर प्रेम करतो. थँक्स सर. जे घडलं ते खरं तर मी कोणालाच सांगणार नव्हते. सांगून काय फायदा होता. तुझ्याशी बोलल्यावर खूप बरं वाटलं. एनी टाइम यार किमया. मला सांग, मित्रमैत्रिणी कशासाठी असतात? मनात जे काय असेल ते बिंधास्तपणे बोलून टाकायचं, मस्त मोकळं होऊन जायचं. पण अजूनही या गोष्टीचा त्रास होतोच. मी जे काम केलं ते सगळं निरर्थक होत, युसलेस होत. मी खूप मनापासून काम केलं होत ग, सगळं खोट खोट. किमया हे बघ, मला सांग, तू तुझं काम मनापासून केलंस ना, अगदी जीव लाव, मग झालं तर. तू का कमीपणा वाटून घेतेस? तू तुझं काम प्रामाणिकपणे केलंयस. खोटा आकाश वागलाय की मया, कमीपणा त्याला वाटला पाहिजे. कळलं? हे बघ, आकाशचं 100% चुकलं, अग्रीड. पण आता तेच मनात ठेवून तू आयुष्यभर त्रास करून घेणारेस का? किमया, त्याने जे काही केलं ते तुझ्यावरच्या प्रेमामुळेच, बरोबर? आता जर तो तुला आवडत असेल तर चांगल्या हेतूने केलेली चूक म्हणून सोडून दे, आणि जर आवडतच नसेल तर एका मूर्ख माणसाने केलेला मूर्खपणा, खाल्लेली माती असं समजून विसरून जा. चॅप्टर बंद कर. सिंपल.